परिचर्या तोडली म्हणजे आमचा विश्वास तुमच्यावर उडाल, आम्ही आता तुम्हाला सोडून जातो. आणि ते निघून गेले होते. मग त्या पाच परिवर्तकांची बुद्धांना आठवण. मग त्यांनी विचार केला की त्यांनी सुरुवातीला माझी खूप सेवा केली तर काय नाही मी त्यांना देऊ पहिला उपदेश. आणि म्हणून त्यांनी त्यांचा तपास घेतला, शोध घेतला की ते कुठे आले. तेव्हा तथागतांना कळालं की ते पाच परिवर्तक सध्या कुठे आहेत. तारणात येथील बुद्धा मनामध्ये ते काय करत आहे, ध्यान करत आहे, तिथे राहत आहे. मग भगवान त्या दिशेने तारणाच्या दिशेने गेले व ज्या दिवशी भगवत त्या पाच परिवर्तकांपाशी पोहोचले तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा. आणि त्या ठिकाणी जाऊन तथागतांनी या अखिल विश्वामध्ये मानव जातीच्या हितासाठी, सुखासाठी आणि सर्वांपरे कल्याणकारी असा जर जीवन जगण्याचा जर सिद्धांत तुम्ही या जगामध्ये मानवतावादी दिला असेल तर तो पहिला सिद्धांत म्हणजे तथागत बुद्धांनी आणि तोही आजच्या या आषाढी पौर्णिमेला, म्हणजेच ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणतो, जे पहिल्या पंचवर्गीय भिक्खूंना देण्यात आलं ते धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आजच्या आषाढी पौर्णिमेला, म्हणजे दुःखाचे जे जीवनाचे चार आर्य सत्य जे बुद्धाने सांगितले, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, दहा पारमिता सांगितल्या, तो सिद्धांत आजच्या दिवशी बुद्धावनामध्ये सारनाथ येथे संपन्न झाला. व त्यानंतर याच पौर्णिमेच्या याच महत्वाला ज्यावेळेस त्या पाच परिवर्तकांनी बुद्धांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांना जो ज्ञान प्राप्त झाला, जो मार्ग त्यांना मिळाला, तो ऐकल्यानंतर त्यांनी काय केलं, बुद्धाचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यावेळी बुद्धाने त्यांना हेही भिक्खवे, म्हणजे हेही म्हणजे या भिक्खू हो. मग तेव्हापासून भिक्खू संघाची स्थापना म्हणजे सुरुवात, जी श्रमण पद्धती जी आपल्यामध्ये आहे, आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जी श्रमण पद्धती चालत आलेली आहे तिची सुरुवात म्हणजे भिक्खू. म्हणून आजच्या पौर्णिमेला, आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा का म्हणतात, की आज पहिल्यांदा या जगाला पहिल्यांदा एक मानवतावादी असे गुरु लाभले होते, ते म्हणजे तथागत बुद्ध. म्हणून आजच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणूनही संबोधल्या जातो. आणि आपले जे आदर्श आहेत, आपल्याला आपण ज्यांना प्रेरणास्थानी ठेवतो अशा व्यक्तींना तेव्हापासून आपण श्रमण परंपरा असल्यामुळे आपण तेव्हापासून आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांचं काय करत असतो, आजच्या पौर्णिमेला आपण त्यांचा सन्मान करत असतो, त्यांचा आदर सिद्ध करत असतो. आणि आजच्याच पौर्णिमेला फक्त पाच परिवर्तकांना बुद्धाने दीक्षा नव्हती दिली, त्यानंतर ज्यावेळेस बुद्धाचं हे प्रवचन चालू होतं, पहिलं प्रवचन, ते प्रवचन चालू असताना तेथीलच तारणा तेथी जो उन्हाळ वृत्तीचा यश नावाचा जो मुलगा होता श्रेष्ठीचा, त्या मुलालाही ज्यावेळेस बुद्धाने उपदेश केला तर त्यावेळेस तोही त्याचा उन्हाळपणा सुटून एवढा प्रभावी झाला की लगेच त्याने जाऊन त्याचे जे 50 मित्र होते त्या 50 मित्रांना घेऊन आला आणि त्यांच्यासह त्याने काय केलं, संघामध्ये प्रवचित झाला, दीक्षित झाला. मग अशा पद्धतीने ते पाच आणि हे 51 म्हणजे सुरुवातीला 56 भिक्षूंचा बुद्धाच्या सानिध्यामध्ये पहिला वर्षवास, या भूतलावामधला पहिला वर्षवास हा आषाढी पौर्णिमेला सारनाथ मुद्यावनामध्ये